नमस्कार शिक्षक मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही माध्यमिकच्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आता या व्हिडिओमध्ये सन दोन हजार बावीस तेवीससाठीचं ऑनलाईन खेळासाठीचं रजिस्ट्रेशन किंवा इतर काही माहिती असेल हे आता सुरू झालेली आहे मग ती कशाप्रकारे असणार आहे याचं संपूर्ण भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर पासवर्ड पुन्हा सक्रिय कसा करायचा ते आपण पाहणार आहोत कारण आपण गेल्यावरची रजिस्ट्रेशन केलं असेल आणि किंवा दोन वर्षापूर्वी केलं असेल कारण करोनाच्या काळामध्ये आपलं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं पण दोन वर्षापूर्वी केलं असेल तर ते रजिस्ट्रेशनचा असणारा पासवर्ड आपल्याकडे लक्षात नसेल तर तो पासवर्ड पुन्हा सक्रिय कसा करायचा मग पासवर्ड दोन प्रकारचे आहेत एक लक्षात घ्या मुख्याध्यापकांचा असणारं युडायस लॉग इन त्याचा पासवर्ड रिसेट कसा करायचा क्रीडा शिक्षकांसाठी असणारा स्टाफ लॉग इन हे पुन्हा त्या ठिकाणी रिसेट कसं करायचं हा भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याच पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण चालू वर्ष बदलायचं कसं तेही पाहणार आहोत किंवा आपण लक्षात घ्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा क्रीडा शिक्षक जर शाळा सोडून गेले असतील किंवा बदली झाली असेल तर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा आपल्या शाळेमध्ये कशाप्रकारे बदल करून घ्यायचा त्याच पद्धतीने ओळखपत्रावर विद्यार्थ्यांची इयत्ता बदलायची असेल ते तीसुद्धा कशी बदलायची या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती आता समजावून घेणार आहोत चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला जर प्रथम असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन अकाउंट सर्वात अगोदर नोटिफिकेशनही मिळवा तसेच तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना किंवा पासवर्ड रिसेट करताना किंवा इतर काही माहिती भरत असताना काही अडचण आली तर आपला या डिस्क्रिप्शन लिंक बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची त्यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा तिथे तुमचा प्रश्न विचारा माहिती त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला मिळ मिळणार आहे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्ही पहा एक डी एस ओ नगर डॉट कॉम ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपल्याला भेट द्यावी लागेल आणि यावर भेट दिल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा दोन लॉग इन दिसतात डि डिस्ट्रिक्ट लॉग इन आणि कॉपरेशन लॉग इन मग या ठिकाणी और डिस्ट्रिक्ट लॉग इन म्हणजे फक्त अहमदनगर जिल्ह्यातील शाळांसाठी आहे आणि कॉर्पोरेशन लॉग इन हे अहमदनगर शहर हद्दीतील शाळांसाठी असणार आहे आता डिस्ट्रिक्ट लॉग इनवर मी क्लिक करतो आता डिस्ट्रिक्ट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा काहीसा भाग दिसेल आता हो, ही संपूर्ण माहिती आपण भरत असताना मोबाईलद्वारे भरत आहोत तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर सुद्धा ही माहिती भरू शकता ती भरत असताना तुम्हाला काही एक अडचण येणार नाही ही पद्धत याच पद्धतीचं असणार आहे ती सुद्धा याच पद्धती पद्धतीने भरता येणार आहे मग यामध्ये यावरती आपण जर बघायला तर स्कूल लॉग इन आपल्याला दिसेल या ठिकाणी लॉग इन आय डी पासवर्ड तुमच्याकडे असेल तर लगेच तुम्ही लॉग इन करून साईन इन करू शकता जर तुमच्याकडं लॉग इन आय डी आणि पासवर्ड दोन्ही नसतील परंतु तुम्ही फॉरगट पासवर्ड करून त्या ठिकाणी पासवर्ड रिसेट करू शकता आता ते कसं करायचं ते मी सांगणार आहे पण त्या अगोदर इथे एक व्यू नोटीस बोर्ड आहे या व्यू नोटीस बोर्डावरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे ती पीडीएफ स्वरूपातली माहिती तुम्हाला काय अडचणी येत असेल तर तुम्ही या ठिकाणी ती माहिती पुस्तिका काय काय असेल ती व्यवस्थितरित्या तुम्ही पाहून समजावून घेऊ शकता काही अडचणी असेल त्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी दूर होणार आहेत मग या ठिकाणी स्कूल लॉग इन पाहूया आपण पहा स्कूल लॉग इनवरती आपल्याला डी आणि पासवर्ड माहीत नाही सॉरी पासवर्ड माहीत नाही आयडिया हा माहितीच असेल तुम्हाला पहा तुमचा आय डी म्हणजे काय एक ते एक गोष्ट लक्षात घ्या इथे लॉग इन करताना दोन पद्धतीने करावं लागणार आहे एक म्हणजे मुख्याध्यापकांचं लॉग इन ते यू डी आहे आणि दुसरं म्हणजे स्टाफ लॉग इन जे की जो काही स्टाफ असेल क्रीडा शिक्षक असतील त्या क्रीडा शिक्षकांचं जे लॉग इन असेल त्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल आता मी या ठिकाणी फोरगड पासवर्ड क्लिक करतो फोरगड पासवर्ड क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शिक्षकाचं मुख्याध्यापकांचं लॉग इन या ठिकाणी करायचं आहे नंबरने करायचं आहे त्या ठिकाणी युडीएस नंबर लिहून त्या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकल्यानंतर सबमिट सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर एक मेल आय डी येईल त्या मेल आय डीवरती एक लिंक पाठवली जाईल आणि ती लिंक पाठवल्यानंतर दहा ते प पाच ते दहा मिनटं ती चाली असेल चालू असेल आणि त्या मेलवरती जाऊन तुम्हाला स्पॅम फोल्डरवर जाऊन त्या ठिकाणी ती माहिती घेऊन त्या ठिकाणी क्लिक करावं लागेल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता आता माझ्याक या ठिकाणी लॉग इन आय डी पासवर्ड मला माहिती आहे मी लक्षात ठेवलेला आहे तुम्ही या ठिकाणी टाकतो आणि साईन इन करतो आता साईन इन केल्यानंतर तुम्हाला काहीशी माहिती मिळेल काही माहिती तुमची भरायची राहिली असेल ती त्या ठिकाणी दिसेल आणि अशा पद्धतीने तुमचा डेस्कटॉप या ठिकाणी दिसेल तुमच्या शाळेचं नाव सर्वातील अगोदर येईल युडायस अकाउंट असेल हे पहा युडायस लॉग आहे यावरती जिल्हा अहमदनगर पारणे तालुका आमचा आहे आणि या ठिकाणी कोपऱ्यामध्ये गोल याच्यामध्ये मुख्याध्यापकांचं सुरुवातीचं अक्षर त्या ठिकाणी असेल हे लक्षात घ्या आणि या ठिकाणी सुरुवातीला आपणाला वर्ष बदलायचं आहे तर वर्ष बदलण्यासाठी या ठिकाणी पहा झूम करतो मी चेंज म्हणून आलेला आहे चेंजवर क्लिक करून तुम्ही परत एकदा इयर सेटिंग या ठिकाणी आलेलं आहे तर चेंजवर क्लिक करून वर्ष त्या ठिकाणी निवडू शकता ही झाली तुम्ही वर्ष बदलल्यानंतरची प्रोसेस आता पासवर्ड सक्रिय का ते आता पाहिलं वर्षही बदलायचं कसं ते आपण शिकलो आता मात्र शाळेचे मुख्याध्यापक बदलले असतील तर त्या ठिकाणी आपणाला इथं मुख्याध्यापकांच्या याच्यावरती जाऊन त्रिकोण दिसतो त्या त्रिकोणावर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि प्रिन्सिपल प्रोफाईलवर आपल्याला क्लिक करावं लागेल प्रिन्सिपल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एडिट आणि ॲडव्हान्स इड एडिट एडिटवर क्लिक करायचं एडिटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापकांची माहिती त्या ठिकाणी दिसेल ती माहिती त्या ठिकाणी संपूर्ण माहिती बदलून घ्यायची आणि अपडेटवर क्लिक करायचं मला त्या ठिकाणी मुख्याध्यापक बदलण्याची गरज नाही आमचे मुख्याध्यापक तेच आहेत अशा पद्धतीने तुम्ही मुख्याध्यापक बदलले असेल तर या पद्धतीने क्रिया प्रक्रिया करू शकता समजा क्रीडा शिक्षक जर शाळा सोडून गेले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल पहा या ठिकाणी तीन रेषावर क्लिक करायचं तीन रेषावर क्लिक केल्यानंतर मॅनेज युजर या ठिकाणी दोन नंबरला ऑप्शन आहे त्यावर क्लिक करावं लागेल आणि आमचे दोन शिक्षक या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून आहेत तर त्या ठिकाणी एडिट एक नंबरचे शिक्षक आमच्या शाळा सोडून गेले असतील किंवा बदलून गेले असतील तर त्या ठिकाणी एडिटवर क्लिक करायचं एडिटवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटला स्टेटस दिसतं त्याच्यावरती इन ॲक्टिव्हवर क्लिक करायचं आणि खाली सबमिटवर क्लिक करायचं अशा पद्धतीने शिक्षकसुद्धा शाळा शिक्षक क्रीडा शिक्षक शाळा सोडून गेल्या असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही प्रक्रिया करू शकता आणि आपल्याकडे नवीन शिक्षक जर आले असतील तर त्या ठिकाणी ॲड स्टाफ या ठिकाणी दिसतं तुम्हाला ॲड स्टाफ नवीन शिक्षक या ठिकाणी नवीन शिक्षकाची संपूर्ण माहिती भरून त्या ठिकाणी सबमिट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही नवीन शिक्षक आले किंवा शि क्रीडा शिक्षक शाळा सोडून गेले असतील तर अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता ही झाली एक बाब आता आता विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावरील इयत्ता बदलायची असेल ओळखपत्रावरील विद्यार्थ्यांची जर इयत्ता बदलायची असेल तर तुम्हाला ह्या युडॅस लॉग इनवरून बदलता येणार नाही त्याकरता तुम्हाला काय करावं लागणार आहे श विख्याध्यापकाचं लॉग इन या ठिकाणी जे आहे मुख्याध्यापकाचं लॉग इन जे आहे तिथून लॉग आऊट व्हावं लागेल लॉग आऊट झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शिक्षकाचं लॉग इन स्टाफ लॉग इन त्या ठिकाणी करावं लागेल शिक्षकाचं स्टाफ लॉग इन करत असताना स्टाफचा ईमेल आय डी त्या ठिकाणी द्यावा लागेल हे लक्षात घ्या तो या ठिकाणी मी देतो मेल आय डी द्यायचा खाली पासवर्ड त्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागेल पासवर्ड टाकायचा आणि साईन इन करायचं पा साईन इन केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी सेव्ह करण्यासाठी विचारलं जाईल मोबाईलवरती मला सेव्ह करण्याची गरज नाही नेक्स्ट करायचं नेक्स्ट करायचं आणि नेक्स्ट केल्यानंतर आता या ठिकाणी पा कोपऱ्यामध्ये मात्र मुख्याध्यापकाचं नाव येणार नाही ग येईल ग म्हणजे त्या ठिकाणी तुमचे जे क्रीडा शिक्षक असेल त्या क्रीडा शिक्षकाचं पहिलं नाव त्या ठिकाणी हे लक्षात घ्या शिक्षकाचं नाव त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये आलं की समजून जायचं की आपण या ठिकाणी स्टाप लॉग इनमध्ये आहोत आता स्टाप लॉग इनमध्ये आता ओळखपत्रावरील विद्यार्थ्यांची इयत्ता बदलायची असेल तर त्या ठिकाणी तीन रेषांवर आपल्याला क्लिक करावं लागेल तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपणाला सिलेक्ट स्टुडंट स्टुडंट दिसतात पहा स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर दोन नंबरला ऑप्शन आहे अनव्हेरीफाय स्टुडंट आय डी त्या ठिकाणी क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता माझ्याकडे विद्यार्थी दिसत नाही आहेत मग त्या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक करून स्टँडर्ड जी आहे ती बदलू शकता तुम्ही आणि स्टँडर्ड बदलत असताना ज्या ठिकाणी जॉईन झालेला आहे विद्यार्थी ती जॉईनसुद्धा तुम्ही डेट बदलू शकता अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती अशा पद्धतीने बदलू शकतो तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका त्यामध्ये मी सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंकची चॅनल दिलेली लिंक चॅनलची लिंक, लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही त्या चॅनलला जॉईन होऊ शकता कारण त्या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या क्रीडा शिक्षकांसाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद